高吗？嗯。啊。哎呦。Не прошлите. Пошли уже в срок, в другой же срок. И так же... आम्ही बरेच ठिकाणी पांडुरंगाचे मंदिर पाहिले आहेत, परंतु या जेजुरीमध्ये एक वैशिष्ट्य वाटतं की या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हा जो गरुड खांब दिसतोय आम्हाला, थोड्या गरुड खांबाबद्दल आम्हाला माहिती सांगण्याची निर्मिती कशी आणि कशी प्रेरणा मिळाली ते सांगा बरं. पंढरपुरामध्ये आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर प्रत्येक जण वारकरी महाराष्ट्राचंच नव्हे अख्या भारताचं जे भक्ती स्थान आहे ते महायोगपीठी तटी भीमारक्यम वरम पुंडरीकाय दातुम समागत्य तिष्ठंत महालकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही गरुडाचा खांब पाहिल्यानंतर प्रतिपंढरी म्हणून जेजुरीमध्ये हे निर्माण झालेले श्री संत काशीनाथ महाराज यांनी हे विठ्ठल मंदिर निर्माण केलं, परंतु इथं उणीवाशी बाजार आले, फक्त इथं गरुड खांब नाही. आणि गरुड खांब करण्यासाठी या ठिकाणी संत काशीनाथ महाराजांनी प्रेरणा दिली, त्याचबरोबर आमच्या सुलोचनाबाई खमणे, त्याचबरोबर या ठिकाणी आमची जी काय दृष्टी मंडळी आहे, या सर्वांच्या विचाराने या ठिकाणी बाबा गरुडाचा खांब करण्याचा आम्ही निर्णय घेतला. हा गरुडाचा खांब जो आहे तर काशीनाथ महाराजांनी चारुधाम तीर्थयात्रा केली, द्वारका पुरी जगन्नाथपुरी त्याचबरोबर रामेश्वर बद्रीनाथ काशी अशा पद्धतीचे अमरनाथ अशी जी काय तीर्थयात्रा केली, त्या तीर्थामधून आणलेले जे सर्व काही तिथले दगडी म्हणा तिथले काही पाणी गंगा पवित्र जल म्हणा जे आणलेलं प्रत्येक गंगेचं आणि मग या ठिकाणी या गरुडाच्या खांबामध्ये ते घातलं होतं सर्व. आणि विशेष आम्ही प्रत्येक पाडव्याच्या दिवशी या ठिकाणी रामनाम लिहित असतो, असं ते रामनाम प्रत्येक पाडव्याच्या वर्षाच्या नूतन वर्षानिमित्ताने रामनाम लिहितो. ते साठलेलं जे रामनाम होतं जवळजवळ त्याचे 50 लाखाच्या पेक्षा जास्त त्या रामनामाची संख्या होती, असं ते रामनाम याच्यामध्ये आहे याचा खांबामध्ये करता. आणि या खांबासाठी सहयोग देण्यासाठी आम्ही बाकी परिवारांना सांगितलं की बाबा त्या ठिकाणी आमच्या सौभाग्यवती हंसादेवी प्रल्हाद लाखे आणि त्यांचे पती म्हणजे मी स्वतः प्रल्हाद साधू लाखे, त्याचबरोबर आमची मुलं कन्हैयालाल लाखे, नंदलाल लाखे, मदनसा लाखे यांनी या ठिकाणी त्याचबरोबर हे करत असताना तुलाबाईंना आमच्या वाटलं सुलोचनाबाईंना की या मंदिरामध्ये या गरुड खांबामध्ये माझाही काही भाग असा म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी याच्यामध्ये आपला काही हिस्सा म्हणून या ठिकाणी त्यांनी या गरुड खांबामध्ये दिलेला आहे. असा या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी या मंदिरात पंढरीचे वारकरी येतात, बरे का ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी येते, नामदेवांची पालखी येते, विशेष पांडुरंगाचा रथ सुद्धा यंदापासून आला. आणि मंदिरामध्ये अशा पद्धतीचं हे सुरू झाल्यानंतर संत जनाबाई महिला मंडळ बरे का यांचा हा आम्हाला भरपूर सहकार्य असल्या कारणाने हे मंदिर उभारण्यासाठी या मंदिराच्या मूर्ती म्हणा मंदिराचं वैभव म्हणा करण्यासाठी आमच्या सर्व ट्रस्टीगणाने जिजूतील नागरिकांनी त्याचबरोबर संत जनाबाई महिला मंडळाने सुद्धा या ठिकाणी भरपूर सहकार्य केलेलं आहे. म्हणून सर्वांच्या मताने आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी या गरुड खांबाचे निर्मिती झालेली आहे. श्री